उलट अमोल कोल्हेनी भाजपचे दरवाजे ठोठवले, त्यांना माहिती आहे की ही चावी आढळरावांच्या खिशात आहे म्हणून ते परत गेलेले आहेत, नाहीतर भाजप बरोबर कधी उलट करायचं, अजितदादांच्या शपथविधीला जायचं, शरद पवारांना सांगायचं मी राजीनामा देतोय, पब्लिकला सांगायचं की मी राजीनामा द्यायला निघालो आहे, आणि नंतर साहेबांना सांगायचं आहे साहेब मी राजीनामा दिला आहे काय करू. हे कुठले आता कुठल्या जगात वावरत आहे तुम्ही? पण जेव्हा एकनाथ शिंदेने असं सांगितलेलं आहे तर तेव्हाच तुमचे जे विरोधक आहेत म्हणजे विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे असं म्हणतात की तुम्ही ज्या दरवाज्यावर ठोठावताय त्याची किल्ली माझ्याकडे आहे, म्हणजे त्यांना असं सुचवायचं आहे की तुम्ही राष्ट्रवादी देण्यासाठीची आतुरता तुमच्याकडे निर्माण झालेली आहे, तर त्यातली वस्तुस्थिती नक्की काय आहे? खरं म्हणजे मला कळत नाही किती पोरकटपणा, बालिशपणा आणि मूर्खाच्या नंदनवनामध्ये वागण्यासारखं स्टेटमेंट अमोल कोल्हे यांनी केलेलं आहे. बरं, काही कारण नाही, शरद पवारांकडं दरवाजे ठोठवण्याने जर काय संबंध आहे माझा? मी एकनाथ शिंदेबरोबर समाधानी आहे, त्यांनी मला ताकद दिलेली वर्षभरापासून आणि मी आहे तिथं सुखी आहे, समाधानी आहे. उलट अमोल कोल्हेनी भाजपचे दरवाजे ठोठवले, त्यांना माहिती आहे की ही चावी आढळरावांच्या खिशात आहे म्हणून ते परत गेलेले आहेत, नाहीतर भाजपबरोबर कधी उलट करायचं, अजितदादांच्या शपथविधीला जायचं, शरद पवारांना सांगायचं मी राजीनामा देतोय, पब्लिकला सांगायचं की मी राजीनामा द्यायला निघालो आहे, आणि नंतर साहेबांना सांगायचं साहेब मी राजीनामा दिला आहे काय करू. हे कुठले आता कुठल्या जगात वावरत आहे तुम्ही आणि काय संबंध आहे माझा त्यांचे दरवाजे ठोठवायला? पवारसाहेब, आदरणीय पवारसाहेब महाराष्ट्राचे लोकमान्य नेते आहे, ते माझ्या विरोधामध्ये उभे राहणार होते. मी ती जागा खाली न केल्यामुळे त्यांनी दुसरीकडे जाऊ लागलं, माढाव लोकसभेमध्ये जाऊ लागलं. तेव्हापासून त्यांचे माझे तसे संबंध नाही ना, मी का जाऊ त्यांच्याकडं, काय कारण काय? अच्छा, उगच काहीतरी आपलं बोलायचं म्हणून ते बोलतायत. हो अच्छा, पण एक त्यांनी तुम्ही ज्यांच्या त्यांच्या त्यांच्या जो अभिनयाचा जो छंद आहे त्याच्यावर तुम्ही टीका केलेली होती आणि त्यांनी असं चॅलेंज की तुमचे छंद उघडे करू का, तर नक्की काय छंदाचं गणित काय आहे? मला तेच कळत नाही. मी गेले 2 दिवस विचार करतो की कसला छंद. बरं, लोकांमध्ये जाणं हा माझा छंद आहे. बरं, लोकांमध्ये राहणं हा माझा छंद आहे, लोकांची कामं करणं हा माझा छंद आहे. आता उगाच कुठंतरी बायकिंगसारखं बायकांची भांडणं नळावरच्या, तुझा काय छंद आणि याचा काय छंद आहे, हे त्यांना शोभत नाही. त्यांनी उघडपणे सांगावं माझे कसले छंद आहेत. काही आपलं लोकांना बोलायचं आहे, तुम्हाला लोकांनी चांगली वाणी दिली, चांगलं वक्तृत्व दिलं आहे म्हणून त्याचा असा दुरुपयोग करू नका. ओके अच्छा, आणि काय असेल तर सांगा ना, मग कशासाठी थांबला तुम्ही? जाहीर करा माझे छंद, बघू ते महाराष्ट्राला. मी असं नाही म्हणलं की मी तुमचे छंद काढतोय, मला जरी माहिती असलं तर मी गप्प बसेल, मला काय ती छंद बिंद काढायची काही माझा छंद नाही आहे. ओके, एक